आशीष देशमुख। आशीष देशमुख द्वारा आज पत्र परिषद लेकर बीजेपी के कार्यकाल में हुए विकास कार्यों की जानकारी देते हुए बताया गया कि आशीष देशमुख द्वारा आज पत्र परिषद लेकर बीजेपी के कार्यकाल में हुए विकास कार्यों की जानकारी देते हुए बताया गया कि महाराष्ट्र में और 35,000 करोड़ के 3 प्रोजेक्ट नागपुर में आ रहे हैं। इस संदर्भ में अधिक जानकारी साझा की है। जवळपास जिल्ह्याचे 2 ते 2,500 शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँकेचे पीडित कुटुंबीय हे सावनेर येथे सुरू करतायत, त्यामध्ये आपण सर्वजणांनी सहभागी व्हावं। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी 30 तारखेला या संदर्भामध्ये वसुलीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या 88 कलमा अन्वये जी हिअरिंग ठेवली होती ती तडकाफडकी का रद्द केली या सर्व संदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील सर्व पीडित शेतकऱ्यांचं व खातेदारकांचं एक संशय त्यानिमित्ताने त्यांच्यावर नक्कीच आहे। आणि ह्या सर्व संदर्भामध्ये तात्काळ 1,444 कोटी रुपये न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सुनील केदार व इतर गुन्हेगारांवरून वसुली करून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व बँकेच्या खातेदारांना 2 महिन्यात वाटप करावी ही आमची प्रमुख त्याच्यामध्ये मागणी आहे। आपण अवश्य या आंदोलनाला यावं आणि जे पीडित शेतकरी आहे, नोकरदार पण त्याच्यामध्ये आहे, व्यापारी पण आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे। हक्काची बँक म्हणून कोणत्याही जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बँक कार्य करत असते। सर्व गावांमध्ये असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून 22 वर्षापासून पीक कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणं हे बंद झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून अवाजवी व्याजावर कर्ज घ्यावं लागत आहे। त्याच्यामुळे कित्येक आत्महत्या आपण जिल्ह्यामध्ये झालेल्या मागच्या काळात पाहिल्या। ह्या सर्व असंख्य अडचणीला समोर जात असताना संपूर्ण आर्थिक कणा जिल्हा बँकेच्या भरोशावर कोणाही ग्रामीण जिल्ह्याचा असतो तो डळमळीत झाला आहे। अर्थव्यवस्था त्यामुळे कुठेतरी डबघाईस आलेली आहे, शेतकऱ्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे। ह्यासाठी न्यायालयाने सुनील केदारांना दोषी ठरवलं, त्यांना 5 वर्षाची शिक्षा त्यानिमित्ताने दिलेली आहे, त्यांच्याकडून वसुली व्हावं हा कायदा आहे। त्या कायद्याची अंमलबजावणी करता इन्क्वायरी ऑफिसर JN पटेल साहेब त्यानिमित्ताने रिटायर्ड जस्टिस अपॉइंटेड आहे, पण वारंवार 22 वर्षापासून अशा 3 इन्क्वायऱ्या समोर करण्यामध्ये राजकीय दबाव वापरून सुनील केदार यशस्वी झाले, त्याच पद्धतीने दिलीप वळसे पाटलांवर त्यांचा दबाव आहे का हा प्रश्न आमच्या समोर आहे। एकट्या जिल्हा परिषदेचे तुम्ही पाहिले की 200 कोटी रुपये अटकले, ते 200 कोटी रुपये 22 वर्षानंतर किती कोटी झाले असते, समजा ते FD तेव्हा ठेवले असते, कितीतरी कामं त्यानिमित्ताने जिल्ह्यात होऊ शकले असते। अशा प्रकारच्या कित्येक सहकारी संस्थांचे पैसे अटकले आहे, बँकांचे पैसे अटकले आहे, जनसामान्यांचे पैसे त्यानिमित्ताने अटकलेले नक्कीच आहे। याची देखील दखल आपल्या माध्यमातून जनचेतना होण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। माजी आमदार देशमुख, माजी उपाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, जिल्हा प्रमुख विरोधी पक्षनेता आते सोमलेजी, काटोलचे सभापती संदीप सरोदे, जिल्हा सदस्य समीर उमाव और आप उपस्थित सभी पत्रकार बंधु बहनों, अभी सविस्तर आपको माननीय देशमुख साहब ने घटनाक्रम बताया। मैं कुछ 3 मुद्दों पर आपसे कहना चाहता हूँ कि घाटकंडी का जो PSC प्राथमिक आरोग्य केंद्र जो मंजूर हुआ उसकी इमारत का बांधकाम जिला परिषद ने पूर्ण किया और वह इमारत का फॉलो जैसे काटोल की 2 केंद्र माजी आमदार माननीय आशीष बाबू देशमुख साहब ने मंजूर करके लाया था और घाटकंडरी का माननीय DM रेड्डी साहब ने उनके कार्यकाल में 19 के बाद चुनाव में दूसरे विधानसभा सदस्य है माननीय आशीष जायसवाल साहब ने रामटेक का जो घाटकंडरी का जो PSC था उसके लिए उन्होंने 5/9/2022 से फॉलो किया उसके पद निर्मित करने के लिए और शासन का निर्णय निकला 18 जुलाई 2023 को यानी तीनों PSC में पद भर्ती की परमिशन जो सरकार की तरफ से मिली महाराष्ट्र सरकार की तरफ से वो 18 जुलाई 2023 को मिली। 18 जुलाई 2023 से आज
जुलाई 2024 हो गए, पद मान्यता आने के बाद भी जिला परिषद के नागर के बना से वहां पर पद की निर्मित नहीं की गई। और ऐसे कई पद हैं टाटोल के, नक्सल के, रामटेक के, ट्राइबल के, उमरेड के, ट्राइबल के, फॉरेस्ट एरिया के, जिनके जो इनके संबंधित नजदीक के कर्मचारी थे उनको डेपुटेशन पे इन्होंने जिला परिषद में ले लिया पैसा ले लेके। तो वो सारे पद जो डेपुटेशन में यहाँ पे हैं, केंद्र शासनाची जल जीवन मिशन जी योजना जी आहे, केंद्र शासनाचा आदरणीय मोदी साहेबांचा पंतप्रधान मोदी साहेबांचा एकच उद्देश होता की या देशामधील लोकांना प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी शुद्ध पाणी मिळावं यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना जल जीवन मिशन आणि त्या अंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेला केंद्र सरकारकडनं 1-1.5 हजार कोटी त्या ठिकाणी या योजनेकरता मंजूर झाले। पण हे मंजूर झाल्यानंतर आराखडा मंजूर झाला, कामे मंजूर झाली आणि सर्व टेंडरमध्ये असताना आज या ठिकाणी जे काँग्रेसचं सरकार आहे त्या सरकारमध्ये बसलेले सर्व पदाधिकारी आहे त्यांनी एका कंत्राटाला 20-20 कामे देण्याचं त्या ठिकाणी काम या जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि ते करत असताना या जिल्ह्यामधील जे जलजीवन मिशन जी योजना आहे या जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। आणि या जो घोळ ह्या मोठा जो घोळ त्या जलजीवन मिशन अंतर्गत जो झालेला आहे त्याचा परिणाम पूर्ण नागपूर जिल्ह्यातील जनतेला त्या ठिकाणी भोगावा लागत आहे। कारण की ही जर योजना जर पूर्ण झाली असती, अधुरे काम जर पूर्ण झाले असते तर नागपूर जिल्ह्यामधील शेवटच्या माणसापर्यंत एक चांगलं शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी पिण्याकरता त्यांना प्राप्त झालं असतं। पण ते या ठिकाणी अर्ध्या योजना ज्या आहे अर्ध्या योजना त्या ठिकाणी पूर्ण करू शकले नाही, अजूनही अनेक योजना त्या ठिकाणी बंद आहे, ते प्रभावीपणे नागपूर जिल्हा परिषद त्या ठिकाणी राबवू शकलं नाही। याला जबाबदार हे जे या ठिकाणी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे जे सरकार आहे, जे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे, याला 100% त्या ठिकाणी जबाबदार आहे। आणि त्यांनी जी नागपूर जिल्ह्यामधील लोकांच्या भावनेशी, लोकांच्या जीवाशी जो खेळ खेळला आहे, याला कधीही नागपूर जिल्ह्यातील जनता माफ करणार नाही। हे